पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असला तरी पावसाने उसंत घेतलेली पाहायला मिळतीये. त्याचबरोबर धरण क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडताना पाहायला मिळतोय. घाट माथ्यावरती जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला असला तरी धरण क्षेत्रामध्ये पाणीसाठा जो आहे तो 98% झालेला आहे. त्यामुळं खडकवासला धरण क्षेत्रातून कालपर्यंत 13,000 क्युसेक्सने विसर्ग करण्यात येत होता, मात्र हा विसर्ग आता कमी करून 4,500 करण्यात आलेला आहे. त्यामुळं नदीपात्रामध्ये असणाऱ्या जो बाबा भिडे पूल आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे आणि बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी 2 दिवस बंद होता. मोठ्या प्रमाणावरती जलपर्णी या पाण्यामध्ये वाहून आलेली आहे, ती रस्त्यावरती पडलेली पाहायला मिळतीय. या जलपर्णीमुळे छोटे मोठे अपघात होऊ शकतात, त्यामुळं महानगरपालिकेने ही जलपर्णी उचलणं आवश्यक आहे. बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहतूक कोंडी जी आहे ती शहरातील कमी होऊ शकते. त्याचबरोबर रेड अलर्ट असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. धरण क्षेत्र असतील, धबधबे असतील, गड किल्ले असतील, या ठिकाणी 144 कलम लागू करण्यात आले. त्यामुळे दुपारनंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसाहेब सागर अवार्ड जी 24 तास पुणे. सह्याद्रीची उंची म्हणजे See to me.